पद्मशाली शिक्षण संस्थेच्या निवडणुकीत विद्यमान सरचिटणीस दशरथ गोप यांच्या नेतृत्वाखालील सत्ताधारी उत्कर्ष पॅनलने आपलं वर्चस्व कायम राखलं असून या पॅनलचे सर्वच 25 उमेदवार विजयी झाले. गोप यांची ही 6वी वेळ असून त्यांच्या नेतृत्वावर सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवल्यानं सभासदांना त्यांचा एक हाती कारभार मान्य असल्याचं यावरून सिद्ध झालं. पद्मशाली शिक्षण संस्थेच्या विश्वस्तांच्या 25 जागांसाठी रविवारी मतदान झालं. या निवडणुकीत 1058 मतदारांपैकी 918 इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सरासरी 87% मतदान झालं. 918 पैकी 62 मतं बाद झाली. मतदानाच्या वेळी सत्ताधारी आणि विरोधी पॅनलच्या उमेदवारांमध्ये बाचाबाची झाली होती. पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं पुढील प्रकार टळला. मतदानानंतर सायंकाळी 6 वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. रात्री उशिरा 11 वाजता मतमोजणी पूर्ण झाल्यानंतर निकाल घोषित करण्यात आले. यामध्ये सत्ताधारी उत्कर्ष पॅनलनं बाजी मारली. दरम्यान प्रचारावेळी दोन्ही पॅनल्सनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केल्यामुळं निवडणुकीत रंगत आली होती. सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे सर्वेसर्वा दशरथ गोप यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधी गटातील उमेदवारांवर वैयक्तिक टीका टिप्पणी करताना भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. या आरोपानं व्यथित झालेल्या विरोधी विकास पॅनलचे माजी महापौर जनार्दन कारमपुरी आणि अजय अनलदास यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली होती. यावेळी विकास पॅनलचे प्रमुख गणेश पेनगोंडा यांनीही आपलं परखड मत मांडलं होतं. सत्ताधाऱ्यांच्या सांगण्यावरूनच बांधकाम व्यावसायिकाला पैसे मागितले आणि ती रक्कम आज सत्ताधाऱ्यांच्या तिजोरीत जमा असल्याचं अनलदास यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यान विजयानंतर दशरथ गोप यांचा विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच शिक्षकांच्या वतीनं सत्कार करण्यात आला. या प्रसंगी नगरसेवक चेतन नरोटे, काशीनाथ गड्डम, श्रीधर चिट्ट्याल यांची उपस्थिती होती. कुचन कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य अनिल निंबाळकर आणि त्यांचा शिक्षक वृंद यांच्या वतीनं दशरथ गोप यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रतिक्रिया व्यक्त करताना दशरथ गोप यांनी सभासदांनीच संस्थेच्या प्रगतीवर शिक्कामोर्तब केल्याचं सांगितलं. तसंच नवीन पदवीधर सभासद लवकरच सुरू करण्याची ग्वाही त्यांनी दिली. आम्ही गेल्या 20-25 वर्षापासून केलेल्या कार्याची पावती सभासदांनी भरघोस मताने पॅनलच्या पॅनल निवडून दिलेलं आहे. विरोधकांनी केलेले सर्व आरोप खोटे ठरवण्यात आलेले आहे. सभासदांनी व समाज बांधवांनी आपल्या आदेशाद्वारे आपल्या आपल्याला दाखवून दिलेले आहेत की शिक्षण संस्थेचा कारभार 20-25 वर्षापासून प्रगतीपथावर आहे हे का सांगण्यासारखं नाही असे आम्हाला भरघोस त्यांनी मदत केलेली आहेत की सभासदांनी जेणेकरून चांगल्या मताने निवडून यावं अशी त्यांच्या इच्छा होती. यावरनं दिसत आहे गेल्या 20 वर्षापासून हे विरोधक पॅनल उभं करून नाही ते कोठे आरोप करून हवा निर्माण करत होती ते सर्व या निकालाद्वारे काही नाही असं सिद्ध झालेलं आहे हे मी सांगू इच्छितो. कारण यापुढेही त्यांनी असं कोठे आरोप करून संस्था आणि समाज आणि सर्व शाळांची बदनामी थांबवावी व त्यांनी जे जे आरोप करतात ते पुराणविषयी करावं काय असलं तर खोटे आरोप करून समाजाला व संस्थेला बदनाम करू नये असे आवाहन करू इच्छितो. आणि ज्यांनी याच्यात सहभाग आणि डायरेक्ट इनडायरेक्ट सहभाग घेतलेले आहेत त्यांना मी आवाहन करू इच्छितो अशा याच्यात विघ्न काम चांगल्या कामात विघ्न आणू नये हे मी या आपल्या म्हणण्यानुसार सांगू इच्छितो की हे पुढं हे असले कामं त्यांनी हे करावं समाजा उपयोग कामं करावं जेणेकरून समाजाची उन्नती होय समाजाची शैक्षणिक संस्था हे चांगल्या रीतीने चालावं हे सहकार्य राहो. सत्ताधारी उत्कर्ष पॅनलचे विजयी उमेदवार आणि त्यांना मिळालेली मतं याप्रमाणे: पांडुरंग दिड्डी 551, दशरथ गोप 546, नागनाथ गंजी 490, श्रीधर चिट्ट्याल 512, दिनेश यन्नम 478, अशोक चिलका 470, प्राध्यापक श्रीनिवास कोंडी 543, काशीनाथ गड्डम 556, मल्लिकार्जुन सरगम 507, लक्ष्मीकांत गड्डम 486, हरीश कोंडा 495, व्यंकटेश अकेन 503, संगीता इंदापुरे 499, प्रसाद पल्ली 456, रमेश केदारी 458, विजयकुमार गुल्लापल्ली 483,
रमेश विडप 524, श्रीनिवास जोग 460, मधुकर कट्टा 497, श्रीनिवास पोषम 471, श्रीनिवास कटकूर 493, गणेश गुज्जा 523, प्रभाकर अरकाल 498, नागनाथ श्रीरामदास 423, रमेश बोद्धुल 511. विरोधी विकास पॅनलचे पराभूत उमेदवार आणि त्यांना मिळालेली मतं याप्रमाणे: जनार्दन कारंपुरी 357, अजय अन्नलदास 335, गणेश पेनगोंडा 309, चंद्रशेखर वडनाल 346, मनोहर इगे 347, रमेश कैरमकोंडा 312, दयानंद कोंडाबत्तीन 316, नरहरी कोंकुटला 295, लक्ष्मीनारायण कमटम 389, उमेश आडम 305, अरविंद गोप 344, दिगंबर चिन्नी 320, लक्ष्मण मडूर 268, नरेश पासकंटी 289, ज्ञानेश्वर अर्शनपल्ली 275, व्यंकटेश रत्सा 267, प्रशांत बेत 316, अंबादास गज्जम 314, रूपाली कोळा 230, अंबादास आरगोंडा 293, श्रीनिवास कोंपेल्ली 340, अंबादास मिठ्ठाकोल 335, जगन्नाथ कुरापाटी 281, बालाजी जक्का 319, नागबाबू कुडक्याल 284. अपक्ष उमेदवार आणि त्यांना मिळालेली मतं याप्रमाणे: मोहन नारा 25, पांडुरंग यनगंटी 41 आणि दत्तात्रय कुंटला 12.